विकास आघाडीमध्ये ज्यावेळेस फूट झाली, आदरणीय दादा महायुती बरोबर गेले, त्यावेळेस आम्ही दादांबरोबर होतो. शेवट ही भावना सुद्धा महत्वाची. मी ज्या जाहीर मांडणारा माणूस, मी स्पष्ट बोलणारा माणूस, मी सुद्धा महाविकास आघाडीच्या काळात ज्यावेळेस दादा ह्या राज्याचे उपमुख्यमंत्री झाले, अर्थमंत्री झाले, त्यावेळेस मला माझ्या मतदारसंघातील निधींच्या बाबतीत असो, सगळ्या बाबतीत दादांनी ताकद दिली. दादांबरोबर ज्यावेळेस राष्ट्रवादीमध्ये दोन गट झाले, त्यावेळेस आम्ही दादांचं नेतृत्व मान्य केलं, केलं कारण की आमची भावना होती राज्यासाठी. आमच्यासारखे जे आमदारकी महत्त्वाची नाही, राज्यासाठी आदरणीय दादांचं नेतृत्व महत्त्वाचं आहे. आमच्या आमदारकीचं बरं वाईट झालं तरी चालणं, आम्हाला त्याची फिकीर नव्हती, पण दादांसारखं राजकारण या राज्यात टिकलं पाहिजे ही आमची भावना होती. आम्ही दादांबरोबर गेलो. दुसऱ्या बाजूने अरे त्या माणसाने म्हणजे ह्या राज्याला नव्हे देशामध्ये महत्त्व